हाय गाइस, एक्सप्लोर विथ प्रविताच्या न्यू भागात तुमचं स्वागत आहे। तर आम्ही हा व्हिडिओ केला आहे कारण शनि शिंगणापूरला असताना आमचं ॲक्सिडेंट झालेलं, आणि ॲक्सिडेंट झालं त्याच्या महत्त्वाची बाब म्हणजे 19 वर्षाचा पोरगा गाडी चालवता, अक्षरशः तो लेन चेंज करून आमच्या गाडीवरून आदळला। ही त्याची गाडी दिसते टाटा पंच करून, आणि आम्ही त्याचं वय विचारलं असता 22 वर्ष बोलवत होते, आणि नंतर त्याचं जेव्हा लायसन्स चेक केलं तर तो 19 वर्षाचा होता। एवढ्या लहान पोराला तुम्ही गाडी चालवायला येता, आणि एवढा रफ ड्रायविंग तो करत होता की आमची गाडी फक्त 40 स्पीडवर होते, त्याची गाडी 80 स्पीडने येऊन आम्हाला आपटली, आणि त्याच्यातलं त्यांच्या मुलीला समोर एक लहान पोरगी होती, तिला दुखापत झाली। आम्हाला मान्य आहे, सर्व लोक बोलवते की त्याची चुकी आहे, तर त्याची चुकी आहे करून सर्व लोक बोलवते। नंतर पोलीस लोक आले, तो पोलीस लोक त्यांच्या मुलीला लागलं आहे म्हणून त्यांच्या साईडने बोलवते, आणि आम्ही सांगितलं की त्यांची गाडी बघा कुठे आली आहे, कुठच्या साईडने आली आहे, पूर्ण लेन चेंज करून आली आहे। तरी पोलीस लोक पण पूर्ण त्यांचाच पाठिंबा करत होते कारण त्यांच्या मुलीला जरासं लागलं होतं। आमच्या पण गाडीमधल्या लोकांना लागलेलं, थोडं पायाला बियाला माझ्या पण आईला दुखापत झाली। तर तुम्ही बघाल तर त्याची गाडी बघा, पूर्ण रस्त्याच्या मध्ये उभी आहे, या राईट साईडलाच आली आहे, आणि तो लेफ्ट साईडला जायला केवढी जागा आहे बघा, त्याची गाडी बघा कुठे आली आहे। आणि आमची पुढे टवेरा होती, टुरिस्ट गाडी होती, आमचा ड्रायव्हर खूप हळूवारपणे चालवत होता, आणि हा पोरगा एवढा जोरात आला की काय सांगू, आणि कोपऱ्याने धडक मारली त्यामुळे सगळे आम्ही वाचलो, नाहीतर समोरच्या साईडने असते तर आमच्या गाडीमध्ये एअरबॅग पण नव्हत्या, एवढा तो पोरगा फास्ट होता। आणि एवढी आमची गाडी पुढे घासत त्या साईडला गेली, तर आता उलटं त्यानेच केस टाकली आमच्या। तर आता पुढे मोबाईलचा व्हिडिओ मी दाखवतो, जो मी मोबाईलवर केलेला आमच्या रेफरन्ससाठी। तर ही आमची टवेरा आहे, तुम्ही बघा राईट साईडने त्याने केवढी ठोकली आहे, पूर्ण आमच्या गाडीवर तो आला, आणि आता आम्ही दोघात आपसातच समजूतपणे हे करायचा प्रयत्न केला, आता उलटं त्या लोकांनीच आमच्यावर केस केली की ह्यांची गाडी येऊन आमच्या गाडीवर आदळली आणि या मुलीला दुखापत झाली, ह्याचा खर्च द्या। आता तुम्हीच बघा त्याची गाडी कुठे उभी आहे आणि कुठे आली आहे। तर आता ह्या सर्व व्हिडिओ आम्ही केला आहे कारण आम्हाला पुढे चौकीत दाखवता येईल। आता आम्ही तर मुंबईला आलो आहे, पण आमचा जो टुरिस्ट ड्रायव्हर आहे त्याला तिकडे पोलिसांनी पकडून ठेवलं आहे 4-5 दिवस झाले, कारण तो टुरिस्ट ड्रायव्हर आहे, गरीब आहे बिचारा। तर त्याच्यावर उलटी केस आता कमेंट करून सांगा की कोणाची चुकी आहे करून, तिकडच्या लोकांचं सर्व तेच मान्य आहे। आता पुढचा व्हिडिओ तुम्ही बघताय तो आम्ही निघतानाचा आहे शनि शिंगणापूरचा, पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की कोणाची चुकी आहे। हां, तुम्हाला पण दिसते गाडी कुठे आली आहे, काय आली आहे, कसं आहे, काय आहे। तर हे व्हिडिओ आम्हाला करून त्या ड्रायव्हरला बिचाराला गरीबाला सुटकेस काम येईल, असं नाही की तुम्ही टुरिस्ट ड्रायव्हर आहे म्हणून त्याचा गैरफायदा घ्याल। तर त्याप्रमाणे तुम्ही जे काय दिसतंय तुम्हाला त्याप्रमाणे हिसाब किताब करा, जे काय असेल ते, असं करू नका कोण गरीब आहे म्हणून त्याची अशी तुम्ही हालत करा। इथे आता काय काय फॅसिलिटी आहे, काय काय भेटतं, सर्व काही आम्ही तुम्हाला दाखवू। चला आता गाईज, इथे आल्यानंतर लाय बघा, असं कुंडामध्ये आंघोळी करायची, असं इथे पूजा वगैरे पण करतात, आणि मग इथे गाईज सो असं कुंडामध्ये आंघोळी करायची आहे। हे बघा पप्पा कशा आंघोळी करते, आणि बघा डुबकी मारते, उडी मार, डुबकी मार, 5-2। गाईज सो इथे बघा युनियन बँकची टीव्ही लावली आहे, इथून सगळं लाईव्ह दर्शन दिसतंय त्र्यंबकेश्वर मंदिराचं। गाईज गर्दी नाही आहे मेन म्हणजे, ऍक्च्युली खूप सकाळ आलोय, 7 वाजले हे सगळं भरलेलं असतं, असं बोलतं 2-3 तास लाईन असते, बट पूर्ण खाली आहे लाईन, काहीही गर्दी नाही आहे, फक्त आमची सुख आहे आणि थोडीफार जी येणारी आहेत ती। त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ आलो आपण, जास्त गर्दी नाही आहे, थोडीशीच गर्दी आहे, नाही सगळं दर्शन घेऊया आपण। बघ ना तोपर्यंत गाईज, हे बघा मंदिराच्या बाहेरचं नक्षीकाम बघा तुम्ही, किती मस्त आहे। आणि आम्ही इथे असं फोटोज काढायला तिथे अलाउड नाही आहे, पण आम्ही करतोय, ट्राय करतोय, मस्त नक्षीकाम। काय झालं, हाय, कसं वाटलं तुम्हाला त्र्यंबकेश्वरला येऊन? मस्त, छान वाटलं, प्रसन्न, तेच पाहू दे।